तिथे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका हा मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बसतोय. कारण जेवढं नुकसान झालंय त्याच्या केवळ 2% पंचनामे झाल्याचं समोर आलंय. मराठवाड्यात एकूण 62,480 हेक्टरचं नुकसान झालं असून आत्तापर्यंत फक्त 1,384 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झालेत. महसूल विभागातील कर्मचारीही संपावर असल्यानं पंचनामे रखडलेत. त्यामुळे संपातून निदान शेतकऱ्यांना तरी वगळा आणि तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा अशी आर्तहाक शेतकरी देतोय. कांदा आणि कापसाला आधीच भाव नाही, त्यात अवकाळीमुळे उभी पिकं आडवं झाली आहेत आणि ही सर्व कमी म्हणून की काय, तर संपामुळे पंचनामेही होत नाही आहेत. यामुळे शेतकरी पुरता हवाल दिल झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.